बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लाल लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा घे तू हे खा. हा काय बाबा तुम्ही आधीच पेड आहे नाही त्यांचा चांगलं हे प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेढा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा. आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. विट्यात पोलीस वकिलांसह अनेकांचे फेसबुक हॅक. सावधगिरी बाळगण्यासाठी असं करा सेटिंग. फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहून सायबर भामटेही यावर सक्रिय झाले आहेत. विटा शहरातील अनेकांचे फेसबुक प्रोफाईल हॅक करून त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या मित्रमैत्रिणींकडून पैसे मागण्याचे प्रकार समोर आले आहेत. विशेष म्हणजे वकील डॉक्टर पोलीस यांचीही बनावट प्रोफाईल तयार करून त्यांच्याकडून पैसे मागण्याच्या घटनात वाढ झाली आहे. यामुळे अनेकांची आर्थिक फसवणूक देखील होत आहे. याबाबत वापरकर्त्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी केले आहे. आजकाल सोशल मीडियाचा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती वापर वाढलेला आहे. त्यामध्ये जास्त करून फेसबुकवरती फसवणुकीचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे. त्याकरिता नागरिकांना आवाहन आहे की आपण आपलं फेसबुकचं अकाउंट काढल्यानंतर त्याचे प्रोफाईल लॉक करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं प्रोफाईल हे फक्त आपल्याशी संबंधित जे फ्रेंड्स आहेत ते फक्त पाहू शकतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सूचना अशी आहे की जे आपल्याशी संबंधित व्यक्ती आहेत त्यांचेच फक्त आपण फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायची आणि त्यांना फ्रेंड म्हणून आपण स्वीकारायचं आहे. अननोन व्यक्ती जर का असेल तर त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण फ्रेंड म्हणून त्यांची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नये, कारण याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती गुन्हे घडत आहेत. पुरुषांना महिला भुरळ घालून काहीतरी फसवण्याचा प्रयत्न करतात आणि महिलांना पुरुष हे आम्ही परदेशामध्ये नोकरीला आहे किंवा अन्य कारणांना फसवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती पैशाची मागणी केली जाते. किंवा आपले जर का प्रोफाईल लॉक नसेल तर आपल्याच प्रोफाईलचा फोटो वापरून दुसरं फेक अकाउंट काढलं जातं आणि त्या फेक अकाउंटवरून पैशाची मागणी केली जाते. त्यामुळं सगळ्यांना आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की फेसबुकचा वापर हा अतिशय व्यवस्थितरित्या करून आपले प्रोफाईल लॉक करावं आणि होणाऱ्या फसवणुकीपासून आपली आपण त्या गोष्टी टाळाव्या.